नमस्कार। नमस्कार। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ह्या ठिकाणी कार्टून आणि कॅरिकॅचर म्हणजे व्यंगचित्रकलेचे वर्ग हे चालवले जातात आणि महाराष्ट्रातील प्रख्यात व्यंगचित्रकार श्री संजय मिस्त्री सर हे वर्ग घेतात। यापूर्वी त्यांच्याबरोबर प्रख्यात व्यंगचित्रकार कैलासवासी विकास सबनीस हेही सुरुवातीच्या कालखंडात आमच्याबरोबर होते। तर संजय मिस्त्री सर आपल्याबरोबर इथं थोडा वेळ आज ते देणार आहेत। त्यांचं मुलाखत एक छोटीशी मी सावरकर IAS स्टडी सर्कलच्या वतीने इथं मी मुलाखत घेत आहे। तर मी सरांना सगळ्यात पहिलं इथं स्वागत करतो। धन्यवाद। सरांची चित्रकला इथं आपल्या ह्याच चॅनलवरती शॉर्ट यूट्यूबचे शॉर्ट असतात त्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत। शिवाय सरांनी काढलेली चित्रंसुद्धा इथं छान छान इमोजी स्टाईल ही चित्र इथं दिसत आहेत। सरांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कार्टुनिस्ट कसे झालात, म्हणजे त्यासाठी तुम्ही कधीपासून ठरवलं, काय काय केलं, ते अतिशय थोडक्यात माहिती सांगा। हरकत नाही। आमच्या लहानपणातची जी पिढी जी सगळी मोबाईलमध्ये अडकलेली, तर आमची जी तरुण पिढी होती ती पुस्तकांमध्ये अडकलेली होती। फंटास्टिक। हां, म्हणजे त्यावेळी पुस्तकं हे व्यसन होतं, म्हणजे हातातलं पुस्तक काढून घेण्याइतपत पालक त्यावेळेला कठोर होतं, आता मोबाईल काढून घेतात तसं। तर वाचता वाचता एक दिवस माझं बाळासाहेब ठाकरेंचं बार्मिक साप्ताहिक हातामध्ये आलं आणि त्यातली व्यंगचित्र बघून मला व्यंगचित्र काढावंसारखं वाटलं आणि मी व्यंगचित्र काढायला लागलो। एक गंमत म्हणून सांगतो की माझं पहिलं व्यंगचित्र हे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः बघून प्रसिद्ध केलेलं आहे। अरे वा, ते तुम्हाला कल्पना सांगू का जरा? सांगा ना। ते चित्र माझी त्यावेळेला मी चित्र दिली त्यावेळेला आमच्या, आता तुम्हाला ईमेल वगैरे आपण आता पाठवतो व्हॉट्सअप वगैरे, पण पूर्वीच्या काळामध्ये व्यंगचित्र एकतर स्वतः संपादकाकडे नेऊन देणं हा प्रकार होता किंवा रजिस्टर पोस्टाने किंवा साध्या पोस्टाने ते चित्र पाठवणं हा प्रकार होता। साध्या पोस्टाने पाठवले ते बऱ्याच वेळा गहाळ व्हायचे, म्हणून रजिस्टर पोस्टाने पाठवणं त्यात सेफ होतं। पण मी काय केलं की हे सगळं मला परवडणारं नव्हतं। आपण त्यावेळेला, मला वाटतं माझी जी पिढी होती सगळी ती लोअर मिडल क्लास फॅमिलीची पिढी होती, म्हणून मी ती चित्रं सगळी घेऊन एक दिवस बाळासाहेब ठाकरे म्हणजे बार्मिकचं जे ऑफिस 77A रानोडे रोड दादर पश्चिम हा बार्मिकचा पत्ता होता त्याच्यामध्ये ती घेऊन गेलो होती। आणि तिथे ते ऑफिस होतं, त्याचा दरवाजा राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांतजी ठाकरे यांनी उघडला आणि मला म्हणाले की काय काम आहे। मी म्हणालो की मी व्यंगचित्र घेऊन आलो। ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे मी ठेवून घेतो, बाळासाहेब ठाकरेचे त्यांना पण दाखवतो सेनाभवनामध्ये। म्हणून मी चित्र घेऊन बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला येणार होते सेनाभवनामध्ये तिथे गेलो आणि त्यांना ती तीन चित्रं दाखवली, त्यातलं एक चित्र बाळासाहेबांना पसंत केलं आणि ते म्हणाले हे श्रीलंगमध्ये, म्हणजे बाळासाहेब श्रीकांतजीला श्री म्हणत असत। ते चित्र कोणतं ते सांगतो, माझं पहिलं प्रसिद्ध झालेलं व्यंगचित्र। त्या चित्रामध्ये मी असं दाखवलं होतं की एक आई झोपलेली आहे जी पाठमोरी, आताच्या आई रात्रंदिवस काम करत असतात ऑनलाईन, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण त्या काळामध्ये आमची जी आई असायची सकाळी 4:30-5 वाजता उठायची वडिलांचा डबा करून देण्यासाठी, नळ यायचं हे प्रमुख कारण असायचं, त्यामुळे ती दुपारी आई ही जी संकल्पना आहे ती दुपारी झोपलेली असायची। आणि आत्ता मुलांना सगळं बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, सगळं मिळतं, पण त्या काळात आमची आई आम्हाला भूक लागली तर डब्यामध्ये लाडू वगैरे चिवडा वगैरे करून ठेवायचे आणि तो उंच ठेवायची डबा, आम्हाला भूक लागली तर आईला सांगायचं आई काढून द्यायची, आपण नाही काढायचं। पण त्या चित्रामध्ये मी विसंगती अशी दाखवली की आई झोपलेली चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही आणि एक 14 वर्षाचा मुलगा आहे तो खाली वाकला आहे आई झोपलेली असताना आणि त्याच्यावरती एक 7-8 वर्षाचा त्याचा भाऊ चढला आहे कशासाठी, वरचा लाडूचा डबा काढण्यासाठी, पण तो असा टाचा उंचावून असा तो डबा काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हात पोचत नाही। तेव्हा तो छोटा भाऊ आपला खाली जो वाकलेला भाऊ आहे त्याला हळू आवाजात सांगतोय, दादा आपल्याला आणखी एक भाऊ हवा होता रे। ते माझं प्रसिद्ध झालेलं पहिलं व्यंगचित्र आणि ते बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः प्रसिद्ध केलेलं आहे याचं मला खूप अपरूप आहे। अरे वा, म्हणजे तुमच्या ह्या क्षेत्रातल्या तुमच्या कारकिर्दीची सुरुवातच एका प्रख्यात व्यंगचित्रकाराच्या शुभ हस्ते झाली। बरोबर। दुसरा एक प्रश्न मला विचारायला आवडेल की आज कार्टुनिस्ट यांच्यासाठी समाजामध्ये काय स्थान आहे आणि आजच्या तरुण पिढीला किंवा जी आज जी कलाकार होऊ इच्छिणारी मुलं आहेत तर यांच्यासाठी तुम्ही असं काही मार्गदर्शन कराल का? मला वाटतं आजकाल ना तरुणांना मार्गदर्शनाची गरज नाही, त्यांच्या पालकांना जास्त गरज आहे।
त्याचं कारण काय माहिती आहे, आजची जी तरुण पिढी आहे ती सगळी पालकांवरतीच अवलंबून आहे. आज करिअर कुठलं आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंग केलीच पालक करिअरचा विचारच करत नाही. तुम्ही एवढे युपीएससीचे वर्ग घेता, त्याच्यामध्ये चांगलं करिअर आहे. बरोबर, त्याच्यामध्ये चांगलं करिअर आहे की जे करिअर असं करिअर आहे तुम्ही जे शिकवताय कुलकर्णी सर, ते करिअर असं आहे की तुम्हाला नोकरी आणि करिअर होतच त्याबरोबर देशसेवा होते. फंटास्टिक. देशसेवा महत्वाचं आहे हो. बरोबर. एक पुलंचं वाक्य ते तुम्हाला सांगतो की पुलंनी एका ठिकाणी म्हटलं आहे की आपण नोकरीला उपजीविका म्हणतो, उपजीविका म्हणतो. मग जीविका काय? जीविका देशसेवा, आपली जमीन, आपली मातृभूमी ही पहिली, जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आज बॅरिस्टर माणूस माझ्या बोलताना अंगावर काटा येतो. देशसेवेसाठी तो माणूस आपली पदवी, आपलं शिक्षण सोडून झोकून देतो. आपण काय करतो? म्हणून युपीएससी हे तुम्ही शिकवताना त्यात मुलाने आलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये करिअर हा भाग छुपा असला पाहिजे, पण त्याच्या अगोदर देशसेवा. बरोबर. कारण देश घडवण्याचं काम हे करणार अधिकारी. बरोबर. मंत्र्यांना काय येतं, हे अधिकारी सगळं शिकवत असतात आणि ते घडवण्याचं काम तुम्ही फार मोठं काम करताय गेले कित्येक वर्ष. त्यामुळे मी तुमच्या जवळ जो येतो ते त्याचं प्रमुख कारण हे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये मी येतो का? सावरकरांच्या देशभक्तीने मी ते ओढला गेलो. तुमच्याकडे येतो का? हे का? कारण तुम्ही देशभक्त घडवण्याचं काम करताय. आणि देशसेवा ही मला वाटतं जगातली सर्वात मोठी सेवा आहे. हिटलर सुद्धा हेच म्हणत होता, आधी देश मोठा. बरोबर. हा, म्हणून तर हे युपीएससी एमपीएससी वर्ग. त्याचबरोबर मी पालकांना आणखी एक सांगू इच्छितो की मेडिकल इंजिनिअरिंग मला वाटतं तर खूप झालं. तुम्ही व्हिडिओ वगैरे आणि पेपरमध्ये येतंय, समजलं ना? पण आता माणूस घडवण्याचा जर कारखाना कोणता असेल ना, तर कलाकार घडवणं हा एक महत्वाचा कारखाना आहे. परत एक तुम्हाला वाक्य सांगू, जे पु ल देशपांडे, मी पु ल देशपांडे जबरदस्त जात आहे, त्यांना अनेक वेळा भेटलो. त्यांच्या भाषणामध्ये एकच वाक्य कॉमन असायचं, जर त्यांची तुम्ही पुस्तकं वाचली, रसिक हो, मित्र हो, दोस्त हो, भाषणांची पुस्तकं, तर त्या पुस्तकामध्ये त्यांचा एक किस्सा कॉमन तुम्हाला दिसेल. आणि तो किस्सा कन्फ्युशियस या चिनी तत्ववेत्याचं वाक्य. पुन्हा इथे चिनी आलाय, लक्षात घ्या. तिची माल तर येत, पण सगळे चिनी काही वाईट नसतात. चिनी काही वाईट नसतात, खरं तर. तर ते कन्फ्युशियस नावाच्या चिनी तत्ववेत्याचं वाक्य आहे. जर तुम्ही 2 रुपये कमावत असाल, तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं फूल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फूल कसं जगायचं ते शिकवेल. फंटास्टिक. आणि फूल म्हणजे कला, अभ्यास, अध्ययन. हे फूल. भाकरी आपली जीविका नव्हे, उपजीविका आहे. जीविका फूल आहे. फंटास्टिक. म्हणून आपण नोकरीला उपजीविका म्हणतो. तर मित्र हो, म्हणून तुम्ही कार्टून कॅरिकेचर कोणते तबला शिका ना. कुलकर्णी सरांच्या पत्नी तबला शिकवतो, अप्रतिम तबला शिका. तबला शिका, चित्रकला शिका, अनेक गोष्टी, गायन शिका, कोणती तरी कला तुम्ही शिका जे फुलाचं काम करा. भाकरी कुठल्या तरी नोकरी चरितार्थासाठी नोकरी तुम्ही करा जरूर. तसं व्यंगचित्रकला आज तुम्हाला माहिती समाजामध्ये ताण तणाव खूप वाढलेले. विकास सबनीसे माझे अतिशय घनिष्ठ 40 वर्षाचे मित्र, आम्ही दोघांनी मिळून सावरकर स्मारकामध्ये हे क्लासेस चालू केले म्हणण्यापेक्षा ना, हे क्लासेस चालू करण्यामागे रणजित सावरकर, मंजिरी मराठे आणि राजेंद्र वराडकर यांची सगळी किमिया आहे. आम्ही एकदा मुरबाडला विकास सबनीसाठी मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. आमचे देवेंद्र गंद्रे आहेत ना, ते आम्हाला घेऊन गेले होते. त्यांच्या पिकनिकमध्ये एंटरटेनर म्हणून घेऊन गेले होते. आम्ही 1 तासाचा कार्यक्रम केला होता, अर्धा तास विकास सबनीसांचा कार्यक्रम होता, व्यंगचित्राचा माझा. त्या कार्यक्रमाला रणजित सर आले होते, त्यांनी तो आमचा कार्यक्रम बघितला आणि आम्हाला आग्रह केला की तुम्ही या आणि आमच्याकडे क्लासेस चालू. कारण त्याला मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर यांनी खूप सहाय्य केलं. म्हणून हे आपले कार्टून क्लासेस आम्ही सावरकर स्मारकामध्ये चालू केले. हे आमचे क्लासेस म्हणजे आम्ही पैसे कमवण्याचा उद्योग नाही केला, लक्षात ठेवा. हे महत्वाचं तुम्हाला सांगतो की कलाकार घडवणं, कार्टुनिस्ट घडवणं आणि त्यातून आम्ही अमर राहणार आहोत. कारण शागिर्दच कलाकाराला अमर ठेवतो, तुमचा शिष्यच तुम्हाला अमर करत असतो. आणि म्हणून आम्ही क्लासेस चालू केले. दुसरी गोष्ट की या समाजामध्ये आज ताणतणाव खूप वाढलेले आहेत, आणि ताणतणाव जर दूर करायचे असेल तर लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हास्यासारखं दुसरं औषध नाही. आणि म्हणून तुम्ही व्यंगचित्रकला शिका. व्यंगचित्रकलेचं प्रचंड करिअर आहे. मला सांगा, आज बाजारामध्ये किती वर्तमानपत्र आहेत? बाजारामध्ये असंख्य वर्तमानपत्र प्रत्येक भाषेमध्ये आहेत. भले तुम्ही ऑनलाईन वाचा, त्याचे PDF वाचा, पण वाचता की नाही ते संपूर्णपणे वाचता की नाही? आज जर तुम्ही टाईप करा, गुगलवरती टाईप करा, न्यूज पेपर्स इन इंडिया, वर्ल्डमधले राहू देत,
तर लाखो न्यूजपेपर्ससाठी प्रत्येक न्यूजपेपरमध्ये एका व्यंगचित्रकाराची गरज असते. आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी माहिती नाही आहे. एकाच प्रकारचं मला सांगा, नुसतं भात खाऊन आपली तब्येत होणार का? वेगवेगळे पदार्थ आपण खातोच ना, तसं वेगवेगळं आपण करिअर केलं तर आज एका ठिकाणी जी गर्दी होताना आपल्याला दिसते ती दिसणार नाही. तर म्हणून तुम्ही वेगवेगळी करिअर घ्या, आमच्याकडे जास्त ना वेगवेगळी कला शिका, आणि कला या माणसाला समृद्ध करत असतात. मिस्त्री सर, ह्याच अनुषंगाने मी सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई या ठिकाणी विविध कलेचे वर्ग, म्हणजे इथे फक्त कला म्हटल्यावर चित्रकलाच आहे असं नाही. बरोबर, म्हणजे चित्रकला आहेच, व्यंग चित्रकला हे वेगळं आहे. बरोबर, चित्रकला, त्याच्यानंतर नृत्यकला, नृत्य व्यायाम, म्हणजे नुसतं नृत्य नाही तर नृत्याच्या जोडीला आपल्याकडे व्यायाम आहे. त्याच्यानंतर गायनाचे वर्ग चालतात, कथ्थक वगैरे असे बऱ्याच प्रकार आहेत. त्या कलेतलं मला जास्ती माहित नाही, पण बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे कलेचे वर्ग सुद्धा इथे सावरकर स्मारकामध्ये चालतात. तर असं काहीतरी म्हणतात की ज्याच्याकडे कला नाही तर असा मनुष्य म्हणजे बिनशब्दाचा पशु. तर त्या पद्धतीने आपल्याला कोणती ना कोणती तरी कला ही आवश्यक आहे. ती संभाषण कला असेल किंवा आणि कोणती कला, पण कला आपल्याकडे असली पाहिजे. आता सर प्रश्न एक आहे हा महत्वाचा, की असं मी समजा फॉर एक्झाम्पल आता माझं उदाहरण की आमची चित्रकला म्हणजे जीवशास्त्राच्या पुस्तकातल्या आकृत्या काढण्यापलीकडे जातो, तर अशी माणसं व्यंगचित्रकला शिकू शकतात का? त्याच्यात तो उपजत कलाकारच असला पाहिजे ना. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, हा कुलकर्णी सर अतिशय छान प्रश्न विचारला. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण शाळेमध्ये कशाला जातो ना, आपल्याला काही येत नाही म्हणून जातो ना. बरोबर, येत असतं तर शाळेमध्ये कशाला गेलो असतो. तसं चित्रकला शिकण्यासाठी आपल्याला चित्रकला येण्याची गरज नाही ना. चित्रकला जर येत असेल तर मग कशाला चित्रकाराकडे शिकायला जायचं? बरोबर. बऱ्याच वेळेला मला येणारे विद्यार्थी वगैरे सांगतात, सर आम्हाला सरळ रेषा सुद्धा काढता येत नाही. अरे पण चित्रकलेमध्ये सरळ रेषा कुठे काढायची आहे? वेड्या पकडीच रेषा काढायची. सरळ रेषा काढते पट्टी घ्या काढू शकता ना तुम्ही सरळ रेषा. त्याच्यामुळे कुठली कला शिकण्यासाठी आपल्याला त्याचं काय गरज नाही. लोक म्हणतात की तुम्ही बॉर्न आर्टिस्ट नाही, तुमच्याकडे थोडासा अजिबात गरज नाही. मग गुरुचं महत्व कसलं? गुरु ग्रेट असला पाहिजे तुमचा. शिक्षकावरती आहे की तुम्ही कलाकाराला घडवणार. दगड सगळे सारखे असतात, पण शिल्पकाराचं कौशल्य आहे ना त्यातून मूर्ती घडवण्याचं. बरोबर. त्यामुळे मला वाटतं अगदी साधा दगड असला तरी त्यातून सुद्धा मूर्ती घडवणारा जर शिल्पकार किंवा गुरु असेल तर विद्यार्थी घडतात. मी थोडं व्यंगचित्रकार असल्यामुळे थोडं मार्मिक किंवा बोचर विधान करतो, जे मला आतून अशी तळमळ. आज शिक्षकांची आपल्याकडे कमतरता आहे, चांगल्या शिक्षकांची कमतरता आहे. तुम्ही चांगलं शिकवता मला माहिती आहे, मी तुमच्या वर्गात तुम्ही चांगले वक्ते आहात, पण आज चांगल्या शिक्षकांची कमतरता. विद्यार्थी हुशार आहे, तो प्रचंड ब्रिलियंट उतार विशाल विद्यार्थी आहेत. कारण आजची जी पिढी आहे ती मोबाईल हातामध्ये तुम्ही द्या ना, त्या आपण आम्हाला अगोदर पॅम्पलेट बघायला लागले असं ते तसं रे, मग ते हे बटन हे करते. आत्ताची पिढी तुम्ही छोट्या मुलाकडे मोबाईल दिला तरी तो लगेच ऑन करतो. आणि छोटी तुम्ही बघत असाल की अगदी 6-7 महिन्याची मुलं अशी युट्यूबवरती असं लगेच चेंज करतात त्यांना कार्टून नेटवर्क. आपल्याला ते जमत नाही, अजूनही आम्हाला जमत नाही ते. बरोबर. तर ही आजची पिढी हुशार आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे. मी शिक्षकांची माफी मागून विधान करतो, शिक्षकांना पॅशन नाही येऊ शिकवण्याचं. विद्यार्थ्यांकडे पॅशन नाही शिकण्याचं. काही शिक्षक, काही शिक्षक, काही शब्द वापरा आपण, काही काही शब्द वापरू माझ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे काही कोणाला वाईट. पण चांगले शिक्षक आहे, एक लक्षात घ्या. अपवाद असतो, चांगले शिक्षक असतात, वाईट विद्यार्थी असतात. चांगले राजकारणी असतात, वाईट राजकारणी. सगळे वाईट राजकारणी असतात तर देश चालला नसतात. बरोबर. चांगले अपवाद असतोच ना. वाईट सगळेच डॉक्टर असते तर मग माणसं दिसलीच नसते ना. आज कोविडमध्ये अनेक बरे झालेले सुद्धा दिसले, ते चांगल्या डॉक्टरांचं यश आहे ना ते. बरोबर. त्यामुळे आणि आज विद्यार्थी 99 टक्के वगैरे मार्क मिळवताना दिसतात, ते तुमच्यासारखे चांगले शिक्षक आहेत म्हणून दिसत आहेत. पण आपण जे विधान करतो ते जनरल विधान करत असतो. त्या हिशोबाने मी सांगितलं की आज आपण चांगल्या शिक्षकांनी आपल्या करिअरवरती फोकस करणं अतिशय. तुम्हाला पण मी बघतो लायब्ररीमध्ये की तुम्ही अभ्यास करत असता, शिक्षक हा सुद्धा अभ्यास करणारा पाहिजे. हां. आणि परत मी माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना पण अभ्यासोनी प्रकटावे नाही तर दाखवूनही राहावे. बरोबर. असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. बरोबर. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही म्हणूनही ती मजट आहे. अभ्यास ज्ञानेश्वरांनी म्हटलं, अभ्यासाखेरीस काही साध्य होत नाही. म्हणून शिक्षकांनी शिकवण्यापूर्वी अभ्यास करा. आम्ही विकास सबनीस आणि आम्ही सावरकर स्मारकमध्ये जर आमचा दुसऱ्या दिवशी वर्ग असेल
तर आदल्या दिवशी आम्ही बसून तिथे उद्या काय शिकवायचंय चर्चा करायचं, तुम्ही काय शिकवायचं मी काय शिकवू म्हणून आमचे क्लासेस चालले. आलं की लक्षात, परत आम्ही दरवर्षी सिलेबस चेंज करायचो. आपला सिलेबस कित्येक वर्ष ब्रिटिशांपासून तोच आहे. आता परिवर्तन होतं मोदींच्या काळामध्ये परिवर्तन होतं, हळूहळू होतंय परिवर्तन. आपण मोबाईल रिफ्रेश करतो, आपला अभ्यासक्रम आपलं सगळं रिफ्रेश व्हायलाच पाहिजे. बरं, आणखीन एक मग प्रश्न आहे की जर त्याला कलेचा अंग नसेल म्हणून आतून जे म्हणतो आपण बरोबर, तर तसं नाही, पण त्याला व्यंगचित्रकला तुम्ही शिकवू शकता. बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न आहे की व्यंगचित्रकला येण्याच्या आधी चित्रकला यावी लागते का? म्हणजे आधी तुम्ही चित्रकला शिकवणार मग व्यंगचित्रकला शिकवणार का? व्यंगचित्रकला ही सेपरेट ब्रँचच आहे. त्याबाबत अतिशय प्रश्नाला तुमच्या मला दाद द्यावीसारखं वाटतं. अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. व्यंगचित्रकला शिकण्यापूर्वी चित्रकला यावीच लागते. ओके. कारण कुठली लँग्वेज शिकायची तर तुम्हाला मुळाक्षर यायला पाहिजेत ना पहिले. बरोबर. अल्फाबेट्स आल्याशिवाय तुम्ही कुठली लँग्वेज शिकू शकत नाही. तसं व्यंगचित्रकला शिकण्यापूर्वी चित्रकला येणं अतिशय आवश्यक आहे. व्यंगचित्रकला ही चित्रकलेची शेवटची पाहिजे. ओके. लक्षात ना की तुम्हाला क्लासिकल गाणं आल्याशिवाय तुम्ही सुगम संगीत चांगलं नाही गाऊ शकत. कुठली भाषा शिकण्यापूर्वी तुम्हाला त्या भाषेची अल्फाबेट्स ची ओळख निदान असली पाहिजे. परत एक लक्षात घ्या, मी गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आपली जी भाषा आहे ना, भाषा ती सगळी पिक्चरही आहे चित्रमय सगळ्या भाषा. कारण ज्या वेळेला भाषा नव्हती तेव्हा माणसं चित्रातून बोलत होते ना. बरोबर. ज्या वेळेला पहिल्यांदा एखाद्या माणसाला वाघ दिसला जंगलामध्ये, जेव्हा आधी मानव राहत होते, त्यावेळेला त्याला वाघ दिसल्यानंतर त्या वाघाला वाघ शब्द कुठे होता? व्याघ्र टायगर वगैरे नंतर आले, पण वाघ शब्द नव्हता ना तेव्हा. लोकांना तो असंच पण लोकांना कळत नव्हते. त्याने कोळसा वगैरे घेऊन त्या गुहेच्या भिंतीवरती वाघाचं चित्र काढून दाखवलं, हा मी प्राणी पाहिला. तेव्हा ते चित्र बघून सगळ्यांना ती भाषा समजली की अरे हा प्राणी म्हणजे हा वाघ. जगातली पहिली सर्वात पहिली भाषा ही चित्रलिपी. चित्रलिपी त्यामुळे आपल्या भाषेतले शब्द आहेत ना ते सुद्धा चित्रलिपीतले आहेत. लक्षात घ्या तुम्ही. आपण गज शब्द कल्पना सुचली. आपली जी सिंधू संस्कृती जी आहे बरोबर, त्यातली लिपी आजतागायत सापडलेली म्हणजे आर्किओलॉजी म्हणजे जे पुराण तत्वज्ञ असतात. बरोबर. तर हे सगळे पुरातत्ववाले जे आहेत हे इतिहासाचे अभ्यासक आहेत. मला वाटतं खरोखर तिथं व्यंगचित्रकारांना जर नेलं तर कदाचित ह्या लिपीचा उलगडा होऊ शकतो. त्याच्यामध्ये पण चित्र आहेत म्हणजे मासा वगैरे ही चित्र मला ओळखता आली. कारण त्याच्यामध्ये आपण गज शब्द लिहितो बघा. गज तर ग कसा लिहितो? ग ची सोंड असते बघा, सोंडेसारखा आकार आहे. पण हा नेंद्र एक मिनिट काढून दाखवतो. सॉरी, ग शब्द आपण असा लिहितो की नाही? आलं की नाही? त्याच्यामध्ये तुम्ही थोडं ऍडिशन केलं की हत्ती दिसतो की नाही तुम्हाला मस्त. तर ही जी लिपी आहे ना सगळी ही पिक्चर येईल. क कमळातला आपण लिहितो, क कमळातला त्याच्यामध्ये थोडी ऍडिशन केली तर बघा कमळ तयार होतो की नाही. पण असते. आलं की नाही? ती भाषा चित्रमय ही सगळी भाषा आहे आपली, चित्रलिपी आहे. तो तलवारीतला तलवारीसारखा आहे ना. बरोबर. तलवारीसारखा आहे कारण ती भाषा तशीच तयार झाली. त्यामुळे आपण मुलांना जेव्हा शिकवतो तेव्हा अंकलिपी दाखवतो. अंकलिपीत काय दाखवतो? अननसातलं चित्र पहिलं दाखवतो ना. बरोबर. चित्रातून आपल्या लक्षात राहतं ना. किंवा आपण एखाद्याला पत्ता दिला तर पत्ता देताना आपण काय सांगतो? बाजूला कुठल्या तरी हॉटेलचं चित्र उभं करतो. बाबा आमचं काय विशाल हॉटेलच्या बाजूला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर मेयर बँगलच्या बाजूला आहे, किंवा मेयर बँगला स्वातंत्र्यवीर सावरकर अष्टा स्मारकाच्या बाजूला आहे. म्हणजे आपण ते चित्र म्हणून ते उभं करतो त्यावेळेला आपण लक्षात. म्हणून आपण वर्गामध्ये शिकवताना सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कुठल्या तरी चित्राच्या रूपात ते लक्षात ठेवा, तर ते तुमच्या लगेच लक्षात राहतं. म्हणजे आपण आता जे काही बोललो याचा एक सारांश रूपाने मी असं सांगू शकतो आपल्याला की व्यंगचित्रकला ही चित्रकलेची पुढची पायरी आहे. करेक्ट. आणि ह्या संदर्भात व्यंगचित्रकलेचे जे वर्ग आहेत, म्हणजे चित्रकलेचे पण वर्ग स्मारकामध्ये चालतात आणि व्यंगचित्रकलेचे पण वर्ग इथे सावरकर स्मारकामध्ये चालतात. आणि आता संजय मिस्त्री सर हे वर्ग चालवतात. आणि माझी अशी विनंती आहे की जो आपण हा व्हिडिओ बघत असाल तर अशा वेळेला नक्की इथे मी संजय मिस्त्री सरांचा दूरध्वनी क्रमांक इथे लिहिलेला आहे, तर तुम्ही तो दूरध्वनी क्रमांक बघू शकता. तुम्हाला काही शंका असेल, क्लासेसला यायचं असेल तर सरांशी नक्की आपण संपर्क करावा. आणि आपल्या पाल्याला जसं मगाशी सर म्हणाले की उपजीविका आहे, पण जीविका ही देण्याचा नक्की प्रयत्न करावा. उपजीविकेसाठी आपण शिकणारच आहोत. खरे गोष्ट. तर या दृष्टीने मी सरांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. आणि आला बहुमूल्य वेळ आपण इथे दिला.
आणि आपण एक चर्चा चांगल्या रीतीने संवाद आपण इथं केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.